सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून सध्या राष्ट्रवादीच्या नेत्यात रस्सी खेच सुरू आहे. त्यातच मागील वेळी बँक चांगल्या प्रकारे चालवणारे आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई मंत्रालयात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि मागील पंचवार्षिकमध्ये सर्वांना बरोबर घेऊन बँक चालवली आहे, त्यामुळे यावेळेस पुन्हा अध्यक्षपदावर काम करण्याची संधी द्यावी अशी इच्छा व्यक्त केली. पवार यांच्यापुढे त्यांनी सर्वच गोष्टी मांडल्या. या संदर्भात आपण विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी बोलतो असा शब्द अजित पवार यांनी शिवेंद्र राजे यांना दिला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या रेसमध्ये असलेल्या आमदार शिवेंद्रसिंह राजे यांचे पारडे जड झाले आहे. काय वाटतंय आपल्याला, अजितदादा शिवेंद्र राजेंना साथ देणार का? ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.